नमस्कार मित्रांनो, मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या कुलसोमेनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. बुक फॉर यू शीर्षकांतर्गत आज जे मी पुस्तक आणलं आहे ते पुस्तक आहे नागपूरचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक ग्रुप कॅप्टन श्रीराम बडे यांचं पुस्तक धृतराष्ट्र. आजच्या या भागातून संगीता वाचन करतायत रेवती जोशी. नागपूरचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे यांच्या दमदार लेखनाच्या प्रवासातील चौथं पुस्तक धृतराष्ट्र नुकतंच प्रकाशित झालंय. धृतराष्ट्रची अर्थातच वाचकांनाही आतुरता होती. त्याचं कारण कादंबरी नसून ते धृतराष्ट्र या व्यक्तिरेखेचं सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं व्यक्तिचित्रण आहे. महाभारताची कथा सर्वसाधारण ओळख असणाऱ्यांना या पुस्तकात नवीन काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. धृतराष्ट्राने कृष्णावर केलेली आग पाखड वाचताना धृतराष्ट्राच्या विचार करण्याच्या क्षमतेचीही आपल्याला ओळख होते. तसंच श्रीकृष्णाने त्याला त्यावर दिलेलं उत्तर म्हणजे दोन युगातील अवतारांच्या वेगवेगळ्या भूमिकांची तुलना करता येत नाही हेच कृष्णाने स्पष्ट करून सांगितलं. अशी बरीच माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते. भीष्म पितामह सर्व कौरव आणि पांडवांना जरी पूजनीय होते तरी भीष्म किती कपटी खलनायक क्रूर आणि खूनशी होते हे लेखकाने सप्रमाण या पुस्तकातून दाखवून दिलेलं आहे. लेखकाने शकुनी मामाचं रहस्य देखील उलगडून दाखवलंय. पुस्तकाचं शेवटचं प्रकरण नाटक स्वरूपात आहे. त्यातून धृतराष्ट्र किती अगतिक झाला होता याचा प्रत्यय पुस्तक वाचताना आपल्याला येतो. त्याची अगतिकता आणि त्याचे जीवनाविषयीचे विचार स्पष्ट केलेले आहेत. धृतराष्ट्राचा अंत कसा झाला आणि त्याचा अंत्यसंस्कार कसा आणि कुणी केला हे पुस्तकाच्या शेवटच्या भागात दिलेलं आहे. 32 वर्ष वायुसेनेत देशसेवा करणाऱ्या लेखक ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे यांचा 1964 आणि 1971 लढाईत सक्रिय सहभाग होता हे विशेष. निवृत्तीनंतर लेखनाची वाट निवडताना त्यांनी अशा आगळ्या वेगळ्या विषयांवर वेगळ्या विचारातून केलेलं लेखन खरोखरीच वाखाणण्याजोगं आहे. धृतराष्ट्राच्या व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने महाभारतातील विविध पात्रांचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचं विश्लेषण करणारं एकंदर 18 प्रकरणं आणि 100 पानांचं हे पुस्तक नागपूर जिल्ह्यातील नरखेड इथल्या कुलस्वामिनी प्रकाशनने प्रकाशित केलं असून सर्व स्तरातून वाचकांनी या पुस्तकाचं उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.